गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास फर्स्ट सब्जेक्ट मराठी। अपन मात्रा कारणा वेलेंटी उकार ओची मात्रा अथवा औची मात्रा औ, अपने को कैसा उच्चारण करना है औ, कसं म्हणायचं अपने औ, औषध औ। तर एक काना दोन मात्रा चौ। आता बघा औ, एक उभी रेष आणि त्याला दोन वर रेषा, हा त्याचा औचा ही मात्रा आहे, औची ही मात्रा आहे। कोणत्याही अक्षराला स झाला आणि याला एक काना आणि दोन मात्रा लावले तर सौ, याचं उच्चारण कसं होईल सौ। आता आज आपण औची मात्रा शिकू, त्याच्यामध्ये शब्द शिकू। च अधिक त्याला मात्रा, चला चौची मात्रा चौ, चौ घा, चला एक काना दोन मात्रा चौ, चौ घा, अशा पद्धतीने तुम्हाला म्हणता येईल। क अधिक काना त्याला दोन मात्रा कौ आणि हा ल। आता हा शब्द तयार करायचा आहे आपल्याला, पहिले हा क ठेवायचा असा, त्याला एक काना द्यायचा आणि दोन मात्रा द्यायचा, हा झाला कौ। आणि दुसरा शब्द त्याच्या बाजूला कोणता लिहिलेला आहे ल, मग याचं वाचन करताना आपण कसं वाचन करायचं, कौल कौल, कसं कौल। सेकंड शब्द आता आपला ग, ग घेतला आपण, गला एक काना दोन मात्रा, मात्रा कशी द्यायची बघा, त्या दोन्ही मात्रा कशा द्यायच्या त्या बघा। गला एक काना एक मात्रा दोन मात्रा गौ, गला एक काना दोन मात्रा गौ, आणि त्याच्या बाजूला अधिक र, र। मग वाचन कसं करू आपण याच, गौर गौर। तिसरा शब्द आहे आपला प, तिसरा शब्द कोणता आहे आपला फ, फला एक काना दोन मात्रा लावायची आहे आपल्याला फऊ, आणि त्याच्यानंतर फऊ अधिक ज, फऊ अधिक ज, म्हणजे कसं वाचाल तुम्ही फौज फौज। शेवटचा शब्द आहे आपला द, द घेतला, द ला एक काना दोन मात्रा दौ, आणि हा अधिक दौ, द ला एक काना एक मात्रा दौ अधिक द, दौड दौड। इथे घेतला मी अ, त्याला एक काना एक मात्रा, त्याला एक काना दोन मात्रा औ, आणि त, याचं उच्चारण करून शब्द तयार करायचा। आता बघा अ घेतला पहिले, त्याला एक काना दोन मात्रा औ, हा औ तुम्ही औषध औ असं, हा औषध हा शब्द सर्वांच्या लक्षात आहे, कारण की तो बारा याच्यामध्ये तुम्हाला चार्टमध्ये भरपूर वेळा आलेला आहे, तुम्ही वाचलेलं आहे औ, आणि त्याच्या बाजूला दिला क, मग हे हा शब्द कसा, हा हे पूर्ण वाक्य कसं वाचायचं आपण, औ त औ
तर अशा पद्धतीने औचा उच्चारण आणि औचे शब्द मी लिहून दिलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त शब्द मी तुम्हाला उद्या होमवर्क साठी देईन आणि तुम्हाला तयार करायचे आणि ते वाचायचे म्हणायचे. याच्या नंतरचे शब्द हे व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढे दिसते तेवढे शब्द तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यानंतर टू लाईनच्या कॉपीमध्ये मी तुम्हाला होमवर्क देतो ते पण तुम्हाला करायचं आहे.